आयसीसी विश्वचषक स्पर्धेत आजचा सामना वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू आहे प्रथम फलंदाजी करत वेस्ट इंडिजनं अफगाणिस्तानसमोर विजयासाठी दोनशे एकोणीस धावांचं आव्हान ठेवलं आहे वेस्ट इंडिजनं निकोलस पुरनच्या जोरदार त्र्याण्णव धावांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित वीस षटकात पाच गडी गमावत दोनशे अठरा धावा केल्या या आव्हानाचा पाठलाग करत अफगाणिस्तानचा संघ मैदानावर आला असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा अफगाणिस्तानच्या तेरा षटकात सात गडी बाद नव्वद धावा झाल्या होत्या दरम्यान काल झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं स्पर्धेत आपल्या अंतिम सामन्यात पापुआ न्यूगिनीचा सात गडी राखून पराभव केला आहे